नमस्कार, मी प्राजक्ता, बातमीपत्रात आपले स्वागत आहे. भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावताना पंजाब मधील भटिंडा येथे परळी पुत्राला आले वीरमरण. मंत्री धनंजय मुंडेंनी जवान महेश यांना वाहिली आदरांजली. खाते वाटपासाठी बैठकीचा गुराळ सुरूच. मुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षांची आज पुन्हा बैठक. खाते वाटपाचा तिढा सुटता सुटेना. तिन्ही पक्षांमध्ये खाते वाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही. सायंकाळपर्यंत खाते वाटप होईल, संजय राऊत यांची माहिती. अन्य लोक चालतात, मग नाता भाऊ का चालत नाही? खडसेंचा फडणवीसांना सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शहा यांची अजून हत्या का करण्यात आली नाही, असा तमिळ लेखक नेल्लई कन्नन यांनी म्हटले होते. त्यावरून तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस आणि कन्नन यांना केली अटक. एरंडोली येथे 4.5 लाखांचा गंडा, दोघांविरोधात गुन्हा दाखल. सैन्य दलात नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचा मंत्रिमंडळात समावेश करता आला नसला तरी त्यांचा योग्य सन्मान करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले स्पष्ट. तब्बल 4 शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि असंख्य राज्य राष्ट्रीय खेळाडू घडवणारे किरण उर्फ नाना सिंहासने वय 70 वर्ष यांचे बुधवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. 26 जानेवारी 1968 रोजी त्यांनी सांगलीत दिग्विजय व्यायाम संस्थेची स्थापना केली होती. सांगली शहरातील 100 फुटी रस्त्यावर अनेक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करून गुंडगिरी होत असते, त्यामुळे 100 फुटी परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी होत आहे. आमदार विश्वजीत कदम यांनी सोनिया गांधी यांना भेटून घेतले त्यांचे आशीर्वाद. याच बरोबर बातमीपत्र समाप्त. ब्युरो रिपोर्ट, 30 जागर.